नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास एक सेवा योजनामार्फत अंगणवाडी सुपरवायझर या पदाकरिता मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदासाठी ऑनलाईन सरळसेवा पदभर्तीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे एकशे दोन पदांकरिता ही सरसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बऱ्याचशा महिला उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेला आहे काही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज जरी दाखल केले नसेल तर पहा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची परत एकदा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे तीन अकरा दोन हजार चोवीस तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख असणार आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुमच्यापैकी ज्या उमेदवारांनी महिला उमेदवारांनी अर्ज सादर केलेले नाही त्यांनी काय करायचं आहे पहा त्या पदाकरिता तुम्हाला आकारण्यात येणारा ऑनलाईन परीक्षेचा शुल्क तसेच अर्ज दिनांक वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता परीक्षा पॅटर्न परीक्षेचं स्वरूप काय असेल पगार किती दिलं दिलं जाणार आहे वेतन श्रेणी किती असेल तसेच ही शाखेची महिला उमेदवार डिग्री होल्डर असेल किंवा पदवी का धारक उमेदवार असेल अशा उमेदवारांनी काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात अगोदर वयोमर्यादा काय आहे ते पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला एज रिलॅक्सेशन संदर्भात तसेच एज संदर्भात माहिती भेटेल तर पहा उमेदवार हा भारतीय नागरिकत्व असायला हवा भारतामध्ये त्या उमेदवाराचा अधिवास असायला हवं तसंच वयोमर्यादा तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत गणण्यात येणार आहे ॲज पर जे काही पॅरल रिझर्वेशन आहे त्यानुसार या ठिकाणी वयोमर्यादांमध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे खुल्या प्रवर्गासाठी पहा तीस पंचवीस एप्रिल दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार किमान महिला उमेदवाराचं वय हे एकवीस वर्षापेक्षा कमी नसावे व अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे काय एकेवीस आणि 38 वर्ष वयोगटातील महिला उमेदवार खुल्या वर्ग प्रवर्गातून अर्ज दाखल करू शकतात नंतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाच्या तरतुदीनुसार किमान वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावे व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे एकवीस वर्ष ते त्रेचाळीस वर्ष वयोगटातील महिला उमेदवार मागासवर्गीय उमेदवारांकरिता या ठिकाणी या उमेदवारांनी एकवीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करू शकतात तसेच इतरही पॅरल रिजर्वुश रिझर्वेशननुसार या ठिकाणी आरक्षण देण्यात आलेले आहे त्यांना सूट देण्यात आलेली आहे एजमध्ये ते तुम्हाला व्यवस्थितरित्या या ठिकाणी फॉलो करायचं आहे किंवा रीड करून घ्यायचं आहे ती याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय शैक्षणिक अर्हता व अनुभव काय आवश्यक असणार आहे पहा मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदाकरिता तुम्हाला संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारे कुठल्याही किंवा कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी वेतन श्रेणी पहा तुम्हाला दिले जाणार आहे पगार यस तेरानुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी पेमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन परीक्षा देखील द्यावी लागणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचं या ठिकाणी पेपर असणार आहे कम्प्युटर बेस्ड सी बी टी एक्झाम असेल एम सी क्यू पॅटर्न असेल दोन गुणांकरिता या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे आता परीक्षेचं स्वरूप आपण थोडंसं जाणून घेऊया पहा परीक्षेचं स्वरूप जे आहे विद्यार्थी तुम्हाला जे काही ऑनलाईन एक्झाम असणार आहे तुमची ती कोणत्या सब्जेक्टवरती असणार आहे ते आपण सर्वात अगोदर महत्त्वाचं पाहून घेऊया पहा सर्वसाधारण विषय या ठिकाणी आहेत मराठी विषय आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषण अभियान गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित असेल आणि संगणक ज्ञान असेल तर पहा पात्रता त्यामध्ये पदवी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत त्यासाठी परीक्षेचं भाषा या ठिकाणी कोणत्या भाषेमध्ये परीक्षा होणार आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे इंग्रजी हे इंग्रजीमध्ये क्वेश्चन विचारले जातील मराठी मराठीमध्ये सामान्य ज्ञान मराठीमध्ये आणि इतर जे काही विषय आहेत ते सर्व विषय तुम्हाला मराठीमध्ये विचारले जातील फक्त इंग्रजी हा विषय फक्त इंग्रजीमध्ये तुम्हाला विचार जाईल प्रश्न संख्या जर आपण पाहिलं इंग्रजी या विषयाची तर दहा प्रश्न वीस गुणासाठी मराठी दहा प्रश्न वीस गुणासाठी सामान्य ज्ञान हे वीस प्रश्न असतील चाळीस मार्कासाठी आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे हे वीस प्रश्न चाळीस मार्कासाठी असेल आणि पोषण अभियान दहा प्रश्न वीस मार्कासाठी गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित वीस प्रश्न हे चाळीस मार्कासाठी आणि संगणक ज्ञान हे दहा प्रश्न वीस मार्कासाठी अशी टोटल शंभर प्रश्न हे दोनशे गुणांकरिता तुम्हाला विचारले जाणार आहे आणि परीक्षेचा वेळ आहे ते दीड तास ओके दीड तास तुम्हाला परीक्षेचा कालावधी असणार आहे दिव्यांग उमेदवारांकरिता दोन तास हा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न असतील एमसी क्यू टाईप पॅटर्न असेल दोनशे गुणांचं या ठिकाणी तुमचं पेपर होणार आहे शंभर प्रश्नाकरिता ठीक आहे तर पहा एका प्रश्नाकरिता दोन गुण हे वेटेज या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं डॉक्युमेंट कोणते कोणते आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी ते आपण पाहूयात तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे अर्ज दाखल करण्याकरिता जे अत्यावश्यक प्रमाणपत्र लागणार आहे त्यामध्ये पहा अर्जातील नमुना नावाचा पुरावा अर्थात एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्थात तुमच्याकडे एस एस सी सर्टिफिकेट आवश्यक असेल नंतर वयाचा पुरावा ओके एल सी सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा अर्थात तुम्ही ज्या कॅटेगरीमधून बिलॉंग करता त्या कॅटेगरीचंच कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे नंतर कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे प्रकल्पग्रस्त जर असाल तर संबंधी तुमचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जे काही पॅरल नुसार सर्टिफिकेट तुम्हाला अत्यावश्यक आहे ते ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार यामध्ये जर उमेदवार खेळाडू असतील तर खेळाडू असल्याबाबतचं सर्टिफिकेट अनास अनाथ असेल तर अनाथाबाबतचं सर्टिफिकेट असणार आवश्यक आहे भूकंपग्रस्त उमेदवार असतील तर त्याबाबतचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अंशकालीन उमेदवार असेल तर अंशकालीन उमेदवारबाबतचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे लहान कुटुंब्याचे प्रतिज्ञापत्र तसेच मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा देखील तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुमचं एम एस आय टी ट्रिपल सी वगैरे कोर्स झालेले असेल तर तरी देखील ते तुमचे सर्टिफिकेट या ठिकाणी अनिवार्य असणार आहे जर एखाद्याच्या नावामध्ये बदल असेल तर एस एस सी नावात बदल असल्याबाबतचा किंवा झाल्याचा पुरावा देखील तुमच्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता परीक्षा शुल्क किती आकारण्यात येत आहे ते आपण पाहूयात प्रथम खुल्या प्रवर्गासाठी पहा एक हजार रुपये फीस तुम्हाला चलन भरावं लागणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी कास्ट कॅटेगरीमधून उमेदवार असतील तर नऊशे रुपये फीस तुम्हाला चलन म्हणून भरावं लागणार आहे जे की नॉन रिफंडेबल असणार आहे माजी सैनिकांना परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारलेलं जात नाही ठीक आहे त्यांना सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे परीक्षा शुल्काचा भरणा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे त्यामध्ये तुम्ही पेमेंटद्वारे यू पी आय क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षाचा पेमेंट जे आहे ते भरणा करायचा आहे ठीक आहे नंतर पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी चौदा दहापासून सुरुवात झालेली आहे आणि तीन अकरा दोन हजार चोवीस ही लास्ट डेट या ठिकाणी तुम्हाला वाढवून देण्यात आलेली आहे ओके सो ऑनलाईन अर्ज सादर कराव्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हे सेमच आहे तीन अकरा दोन हजार चोवीस परीक्षेचा दिनांक आणि कालावधी आणि इतर महत्त्वाच्या सूचना विद्यार्थी तुम्हाला आय सी डी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर पहा याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ऑनलाईनरित्या या फॉर्म जो आहे तो ऑनलाईन आवेदन तुम्ही करू शकता ओके सो so, व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद